एबी मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। 2019 विधानसभेत सर्वात जास्त चर्चा एकाच गोष्टीची झाली, ती म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यात झालेली ऐतिहासिक सभा। या सभेत शरद पवार यांचे भाषण सुरू असताना पावसाला सुरुवात झाली आणि पवार साहेबांचे पावसातील भाषणाचे व्हिडिओ आणि फोटो एवढे व्हायरल झाले की त्याने महाराष्ट्रातील राजकारणाची गणितच बदलली। राष्ट्रवादीमध्ये एक नव चैतन्य आले व त्याचा परिणाम महाराष्ट्राने पाहिला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध दराविषयी सध्या रस्त्यावर उतरली आहे। राजू शेट्टी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचे ताफे देऊन धडक देत आहेत। या आंदोलनाला शेतकरीही चांगला प्रतिसाद देत आहेत। दूध दराविषयी राजू शेट्टी यांनी काल सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात पावसाने देखील हजेरी लावली। भर पावसात ओले चिंब झालेले राजू शेट्टी यांचा व्हिडिओ व फोटो दोन्हीही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। साताऱ्याच्या पावसाने शरद पवार यांना पावसात भिजवून राज्याला योग्य न्याय दिला, तशाच प्रकारे स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांना देखील पावसाने भिजवले आहे। या राज्यातील दूध उत्पादकांना हा पाऊस न्याय देईल का अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत। हा पाऊस शेतकऱ्यांना न्याय देतो की नाही हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे।